यातील आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. त्यांचा दैवी साक्षात्कार म्हणजे आई. आया किती गोड शब्द आहे. सारे जग या पुण्यात दुखत राहील एवढी जास्त आहे शब्दात. आया शब्द उच्चात प्रेम माया म्हणता हे शब्द आठवतात. व काहीच्या नशिबाचे आईच प्रेम नसते. त्यांना आईची उणीव असते. त्या मुलांचा कोणतेपणा खूप दुःखदायक असतो. आई विनामूल म्हणजे सुगंध विनामूल आणि विस्तव विनामूल. आई म्हणजे प्रेमाची माहेर. अशा या आईची मोठी वर्णन करणे शब्दबाणात अपुरे पडेल. मनात कुठले वादळ आईच्या मांडीवर झोपले की शांत होते. आईला कधीच आपल्या लेकराबद्दल भेदभाव माहित नसतो. तिला माहित असते ते खरखुर प्रेम. प्रत्येक आई आपल्या बाळाला जीवापेक्षा जास्त जपते. त्यांच्यावर सुसंस्कार करते. तिची आपल्या मुलांकडून एकत्र प्रशंसते. ती म्हणजे माझी मुलं मनाने आणि गुणाने मोठी व्हावी. तसेच स्वतःचे व आई वडिलांचे नाव कमवावे. शिवरायांना घडवणारी जिजाबाई, रामाला घडवणारी कौसल्ये तीच साक्ष देतात की आईच्या मायेला अंत नाही. तिची माया सागराप्रमाणे असंग आहे. आईकडे मायेचा जरा असतो. तिला सतत आपल्या मुलांची काळजी असते. म्हणूनच मनाने असे वाटते गात शिकते आमकाशी परिचित तिचे पिळापाशी. मुलांसाठी ईश्वराचे रूप म्हणून देवाने आई दिलेली असते.